ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी अयोध्या पोळ यांच्यावर ठाण्यात शाईफेक आणि मारहाणीचा प्रकार उघडकीस आलाय ठाण्यात ठाकरे गटाचा कार्यक्रम आहे अशी खोटी माहिती पुरवून हा सापळा रचला गेल्याचा आरोप अयोध्या पोळ यांनी केलाय सोशल मीडियावर अयोध्यापोळ या नेहमी ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडत असतात हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे त्यांच्या टीकेच्या केंद्रस्थानी असतात शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून त्यांनी ठाकरे गटाची खिंड शर्थीने लढवली आहे शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांच्या समर्थकांकडून त्यांना धमकी देण्यात आल्याचा आरोपही पोळ यांनी केलाय आणि आता ठाण्यात त्यांच्यावर हल्ला झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय आता फोटोवरतून सगळ्यांनी ठरवावं आणि हे जे म्हणतात की महापुरुषाचा अपमान तर असं काहीही झालेलं नाही उलट ह्याच लोकांनी आ, हे सगळं रेकॉर्डिंग त्यांच्याचकडे आहे माझ्याकडे काही रेकॉर्डिंग केलेलं नाही त्याच त्या, त्या पाच सहा मुलं सगळं रेकॉर्ड करत होते तर आता याच्या पाठीमागे कोणी षडयंत्र केलेलं आहे आणि जर मी महापुरुषांचा अपमान केला तर मी काय अपमान केला हे मला त्यांनी दाखवून द्यावं मलाच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात दाखवून द्यावं आणि सगळं मग आल्याच्यानंतर इथं स्टेटमेंट दिल्याच्यानंतर बाहेर जात असताना पुलीस स्टेशनमध्येच माझ्यावरती हल्ला केला काही महिलांनी ज्योतिताई आणि बाकीचे सगळे पदाधिकारी पोलिसांसहित त्याला साक्षीदार आहेत अयोध्यापूळ यांनी हजेरी लावलेला कार्यक्रम हा शिवसेना ठाकरे गटाचा असल्याचं सांगत त्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं मात्र हा ठाकरे गटाचा कार्यक्रम नसून सापळा रचण्यात आल्याचं शिवसेनेच्या महिला स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे खासदार राजन विचारे शिवसेनेचे ठाकरे गटप्रमुख केदार दिघे हे देखील कार्यक्रमाला उपस्थित असतील असं भासवून अयोध्या पोळ यांना आमंत्रित केलं गेल्याची माहिती महिला पदाधिकाऱ्यांनी दिली मुळात कसं आहे की ज्या पद्धतीचा घटनाक्रम आहे तो घटनाक्रम पाहता असं वाटतं कारण त्यावेळेला आम्ही तिथे कोणी उपस्थित नव्हतो मात्र जो घटनाक्रम आहे किंवा अयोध्याच्या मोबाईलमध्ये जे कन्व्हर्सेशन झालेलं आहे त्यांच्याकडून आलेले जे मेसेजेस आहेत त्याच्यामध्ये फसवणूक केल्यासारखं वाटतं कारण दाखवलं एक गेलं आणि झालं मात्र या ठिकाणी वेगळं तर अशा पद्धतीचं जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते पोलीस डिपार्टमेंट यापुढे करेलच पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांच्या समोरही अयोध्या पोळ यांना मारहाण करण्यात आल्याचं व्हिडिओ दिसतंय पोलिसांनी मध्यस्थी करून मारहाण करणाऱ्या महिलांना रोखलं आहे पण या घटनेवरून आनंद दिगेंच्या ठाण्यात नेमकं घडतंय तरी काय मारहाण करणाऱ्या या लोकांचं काही राजकीय कनेक्शन आहे का हा हल्ला राजकीय पूर्ववैमानस्यातून झाला आहे का आणि याची दखल खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील का असे अनेक प्रश्न आता सामान्यांकडून विचारले जात आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका